नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना, शिकायलाच पाहिजे। आज आपण इयत्ता 10वीचा मॅथ सेकंड मधील सिमिलॅरिटीचा प्रॅक्टिस सेट 1.2 शिकणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1.2 त्यातला पहिला क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ द सेगमेंट्स। तर काय दिलेत, काही ट्रायंगल दिलेत आणि त्यांच्या सेगमेंटच्या लेंथ दिलेत, म्हणजे रेषाखंडांच्या लांबी दिलेली आहेत। आणि काय प्रूव करायचं, काय शोधायचं आहे, रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, आयडेंटिफाय इन विच फिगर, यापैकी कोणत्या फिगरमध्ये रे पी एम हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे, हे आपल्याला प्रूव करायचे। यासाठी आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम काय होतं हे पाहिलं पाहिजे। आता असं होतं, हा जर अँगल बायसेक्टर असेल ना, हा बी पी हा अँगल ए बी सी चा हा बायसेक्टर असेल, तर काय पाहिले आपण, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए पी अपॉन पी सी, किंवा ए पी अपॉन पी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी। हा जर अँगल बायसेक्टर असेल तर कोणते रेशोसारखे येतात, ए पी अपॉन पी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी। म्हणजे जर बी पी हा जर बायसेक्टर असेल या ए बी सी या अँगलचा, तर ए पी अपॉन पी सी इज इक्वल टू येतो ए बी अपॉन बी सी। म्हणजे अँगल बायसेक्टर असेल तर हे रेशो सारखे असतात, हे थिअरम। मग त्याचा कॉन्वर्स काय आहे, जर हे रेशो सारखे असतील तर हा त्याचा अँगल बायसेक्टर असतो। मग त्याच कॉन्वर्स आपल्या यूज करून हा अँगल बायसेक्टर आहे त्याने आपल्याला शोधायचे। मग अँगल बायसेक्टर आहे केव्हा म्हणणार आपण, जर ते रेशो सारखे आले तर। मग एका एका ट्रायंगलचे आपण रेशो सारखे येतात का पाहूया। पहिलं एक्झाम्पल बघा, एकदा रेशो कोणता घेऊया, असा ट्रायंगल घेऊया पी क्यू आर, आणि त्याच्यातला पी एम हा याचा अँगल बायसेक्टर आहे का शोधायचे। त्यासाठी असे रेशो घेतले पाहिजे, मग क्यू एम अपॉन एम आर तेवढाच पी क्यू अपॉन पी आर घेतोय का पाहिजे। म्हणजे हा रेशो घ्यायचा, तो किती येतो बघायचं, दुसरा रेशो तो किती येतो पाहायचं, आणि ते जर दोन्ही सारखे आले तर हा अँगल बायसेक्टर आहे। पहिला रेशो घेऊया आपण क्यू एम अपॉन एम आर, आणि हा जर घेतला तरी चालतो, हा किती आहे 3.5 अपॉन 1.5, आणि ते जर पॉईंट सर्कल येतो किती होतील 35 अपॉन 1.5 35 अपॉन 50, हा पॉईंट सर्कल होतो हा 35 आणि हा पॉईंट सर्कल होणार 50। मग कसा भाग जाईल बघा, 5 भाग जाईल, 5 3 15 5 7 35, म्हणजेच किती आला 7 अपॉन 3। त्याला नंबर देऊ आपण फर्स्ट। आता दुसरा इश्यू पी क्यू अपॉन घेऊया पी आर, पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू पी क्यू आहे 7 अपॉन पी आर किती आहे 3, तेवढं झालं पहा। म्हणजे हा क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर किती आला 7 अपॉन 3, आणि पी क्यू अपॉन पी आर सुद्धा किती आला 7 अपॉन 3। म्हणजे हा रेशो आणि हा रेशो सेम आहे, देअरफोर हे इज इक्वल टू हे, म्हणजे काय क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन पी आर। हे कशावरून, फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, देअरफोर बाय कॉन्वर्स, कॉन्वर्स ऑफ अँड अँगल बायसेक्टर थिअरम, कॉन्वर्स ऑफ अँड अँगल बायसेक्टर थिअरम, रे पी एम इज अँड अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, हेच आपल्याला प्रूव करायचं होतं। आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम, रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, या क्यू पी आरचा पी एम हा अँगल बायसेक्टर आहे का, आहे। रिझन काय दिसतं, बाय कॉन्वर्स ऑफ अँड अँगल बायसेक्टर थिअरम। याच पद्धतीचा आपण दुसऱ्या एक्झाम्पल्स पाहूया। इथं पहा हा रेशो घेऊया, असा इथं चालतोय
कोणतं ह्या बदल घ्या, आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू हे घ्यायचं ना, आता असं डायरेक्ट घ्यायचं नसते, एकाची किंमत काढायची असते, तर फर्स्ट सेकंड नंबर द्यायचा. आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू काय, 6/8. त्याला संक्षिप्त रूप दिलं तर होईल 3/4, 2 ने डिवाइड केली, त्याला नंबर देऊया फर्स्ट. दुसरा रेशो आर पी अपॉन पी क्यू, आर पी अपॉन पी आहे का पहा, आर पी 7 आणि पी क्यू 10, हे तेवढं येते का, संक्षिप्त रूप देऊन सुद्धा तेवढं येत नाही, असू द्या, त्याला नंबर देऊया सेकेंड. मग ह्या हे सारखं आहे का, नाही तर नाही, नॉट इक्वल टू लिस्ट, देअरफोर आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू आर पी अपॉन पी क्यू, हे नाही, हे सारखं आहे का, नाही, नॉट इक्वल टू करायचं, नॉट इक्वल टू, हे आणि हे सारखं नाही, कशावरून, फ्रॉम आत्त्यासारखंच, इथे काय लिहिलं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, तसंच इथे लिहिचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. त्यानंतर पाहूया तिसरं, ह्याच्यात रेशो घेऊया, असं घेऊ आर एम अपॉन एम क्यू किंवा क्यू एम अपॉन एम आर, कसं घेईल, हा क्यू एम अपॉन एम आर लिहिला तर हा असा आला पाहिजे क्यू पी अपॉन पी आर, असाच शोधायचं, क्यू पासून असा आला तर हा क्यू पासून असाच आला शोधायचं, उलटं गेलं की चुकलं ते. मग क्यू एम अपॉन एम आर पहिला घेऊया, क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 3.6/4. आता ह्याला पॉईंट सर्कल तर काय होईल पहा, हा होईल 36 आणि याचा एक पॉईंट सर्कल झाला 40, 36 आहे 40, ह्याला 4 भाग जाईल, 4 10 40 आणि 4 9 36, 4 9 36, 4 10 40, याला नंबर देऊया फर्स्ट. दुसरा रेशो हा कसा घेतला आपण, क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर, तर असं आलो आपण क्यू पासून, तरी असं यायचं क्यू पी अपॉन पी आर. दुसरा रेशो क्यू पी अपॉन पी आर, क्यू पी आहे 9 आणि क्यू आर 10, बघा तेवढं झालं, 9/10, याला नंबर सेकंड. देअरफोर हा रेशो हा सेम आहे, 9/10, 9/10, देअरफोर धिस रेशो इज इक्वल टू धिस रेशो, क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर, हे कशावरून, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, इथं लिहिले फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, इथे तेच फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, देअरफोर बाय कॉनवर्स ऑफ, इथे लिहिचं राहिलं आपलं, देअरफोर बाय कॉनवर्स ऑफ एन अँगल बाय सेक्टर थेरम, कॉनवर्स ऑफ एन अँगल बाय सेक्टर थेरम, इथं सारखं आहे का, नाही, मग काय म्हणणार, रे पी एम इज नॉट एन अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, अँगल क्यू पी आर, प्रत्येक वेळी त्याच अँगलचं बघायचं, तिथं काय, बाय कॉनवर्स ऑफ अँगल बाय सेक्टर थेरम, रे पी एम इज नॉट एन अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, इथं सारखं आहे का, आहे, इथं काय म्हणणार, देअरफोर बाय कॉनवर्स ऑफ एन अँगल बाय सेक्टर थेरम, रे पी एम इज एन अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, या क्यू पी आरचा अँगल बाय सेक्टर आहे. या पद्धतीने आपण पहिल्या क्वेश्चनमधली हे तीन एक्झाम्पल आपण अँगल बाय सेक्टर आहेत किंवा नाहीत हे आयडेंटिफाय केलेलं आहे.